ईडब्ल्यूएस आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10% आरक्षण केंद्रानं जाहीर केलेलं आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे या आव्हान याचिकांवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे